आंबेगाव तालुक्यातील कळंब इथे तहसील कार्यालय आंबेगाव यांच्या अंतर्गत दिव्यांग मेळावा राबवण्यात आला. या मेळाव्याला तालुक्यातील दिव्यांग लोक उपस्थित होते. या योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ दिव्यांग व्यक्तींना मिळण्यासाठी अर्ज भरून घेण्यात आले. तहसील कार्यालय आंबेगाव आणि समर्थ दिव्यांग कल्याणकारी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मेळावा राबवण्यात आला. या मेळाव्याला संजय गांधी निराधार अनुदान योजनेपासून वंचित असलेल्या पात्र दिव्यांग व्यक्तीचा अर्ज भरून घेण्यात आले. 40% जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तीचे यात अर्ज भरून घेण्यात आले. या मेळाव्याला आंबेगाव तालुक्यातील कळंब, म्हाळुंगे, पडवळ, रांजणी, चांदोली, शिंगवे, वळती यासह 16 गावातील दिव्यांग आणि निराधार महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या मेळाव्याला कळंबचे तलाठी अश्विनी गोरे, मंडळाधिकारी एस व्ही केळकर यांनी मेळाव्याच्या ठिकाणी पूर्णवेळ उपस्थित राहून दिव्यांग व्यक्तींना दाखले देऊन चांगल्या प्रकारे सहकार्य केले. त्याचबरोबर सर्व गावचे तलाठी आणि समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे सुनील दरेकर हे उपस्थित होते. दिव्यांग कल्याणकारी सेवा संस्था, समर्थ दिव्यांग कल्याणकारी सेवा संस्था यांच्या मार्फत कळंब येथे दिनांक 13/2/2020 रोजी सकाळी 10 वाजता ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग लोकांनी जवळजवळ 40 अर्ज वाटले गेले. गरजू लोकांना याचा लाभ होणार आहे. सांगायचं तात्पर्य असं का, या पंचकृषीमध्ये पहिल्यांदाच हा दिव्यांग मेळावा आयोजित करण्यात आला. त्याबद्दल तहसीलदार कार्यालय, मंडलाधिकारी कार्यालय आणि पंचकृषीतील समर्थ दिव्यांग कल्याणकारी योजना वडेगाव यांच्या मार्फत गरजू 40 लोकांना, दिव्यांग लोकांना याचा फायदा होणार आहे. आणि पंचकृषीतील जे कोणी राहिले असतील त्यांनीही आपले अर्ज समर्थ दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे 2 दिवसामध्ये सुपूर्द करायचे आहे. गरजूंनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा. समर्थ संजय गांधी निराधार योजना अंतर्गत ही गावोगावी योजना राबवायचं काम चालू आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा. यावेळी जे तहसीलदार मॅडम आहेत किंवा तलाठी मॅडम आहेत त्याही इथं उपस्थित आहेत. गोरे मॅडम अध्यक्ष समर्थ दिव्यांग संस्थेचे सुनील दरेकर सर पण इथे उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून आभार. हा ह्या कार्यक्रमाचं उत्कृष्ट प्रमाणे नियोजन झालं. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. प्रीती भालेराव, स्टार महाराष्ट्र न्यूज, आंबेगाव.